एसटी महामंडळाला सवलती योजनेतून लाखोंचा फटका. एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, अनेक सवलती दिल्या जातात. एसटी महामंडळामार्फत समाजातील अनेक लोकांना, विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अंध व अपंग महिलांसाठी महामंडळात 29 प्रकारच्या विविध सवलती देण्यात येतात. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून, स्मार्ट कार्ड तयार करून या योजनेचा लाभ घेतला जात आहे. त्यामुळे महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळाला सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक योजनेतून बसत आहे. बोगस कागदपत्रे सादर करून स्मार्ट कार्ड तयार करण्यात येत आहे. कागदपत्रांची तपासणी न करता महामंडळ अनेकांना या योजनेचा लाभ मिळून देत आहे. सवलतीचा लाभ मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिक देखील बिनधास्त या सवलतीचा लाभ घेत शासन व महामंडळाला लाखोंचा चुना लावत आहे. अशा प्रकारच्या सवलत योजनेचा फटका एसटीलाच बसतो असे नसून शासनाला देखील बसत असतो. सवलत योजनेचा पैसा एसटी महामंडळ सरकारकडून वसूल करत असते आणि सरकार सवलत योजनेचा पैसा महामंडळाला देत असते. कर स्वरूपात जमा झालेल्या जनतेच्या पैशाचा हा अपव्यय असून फार मोठा भ्रष्टाचार आहे. सरकार ज्या ज्या योजनेचा पैसा खर्च करतो तो जनतेचाच पैसा असतो. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळ अत्यंत घाट्यात असून महामंडळाचे अधिकारी एसटी योजनेचा लाभ जनतेला मिळतो